हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरी पिझ्झा बनवण्याची रेसिपी। तर कोणतीही स्टेप स्किप न करता रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। आता मी एका पॅनमध्ये 2 चमचे बटर ॲड केलेलं आहे, तर तुम्ही इथे बटरऐवजी तेलही ॲड करू शकता। बटर व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टॉपिंगसाठी कांदा आणि शिमला मिरची ॲड करायची आहे। तर कांदा आणि शिमला मिरचीमधला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे आणि व्यवस्थितपणे हा हाफ डन झाला पाहिजे। या प्रकारे आपल्याला ह्याला स्टर करून घ्यायचा आहे। मग त्याच्यामध्ये मी थोडेसेच म्हणजे 1 वाटीप्रमाणे बॉईल कॉर्न ॲड केलेले आहेत। तर टॉपिंग ही तुम्ही तुमच्या सोयीनुसार ॲड करू शकता, तुमच्या चॉईसनुसार ॲड करू शकता। तर इथे मी मिक्स व्हेजवालं बनवत आहे म्हणून मी ह्या सर्व भाज्या इथे ॲड करत आहे। तर व्यवस्थितपणे 1-2-3 मिनटं भाज्यांना परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीअनुसार मीठ ॲड करणार आहे। मिठाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला थोडंसं कमी ठेवायचं आहे, कारण की बटरमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं आणि त्याचबरोबर चीजमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं। जर का जास्त मीठ तुम्ही टॉपिंगमध्ये ॲड केलं तर तुमचा पिझ्झा खारट होऊ शकतो। मग मी यामध्ये गार्लिक पावडर आणि ऑनियन पावडर ॲड केली आहे। ही कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होते। जर का तुमच्याकडे गार्लिक आणि ऑनियन पावडर नसेल तर तुम्ही गार्लिकला ठेचून त्याला बारीक चॉप करून आधी त्याची फोडणी द्या आणि मग नंतर ही वरची टॉपिंग टाका, तसंही चालेल। आता हे व्यवस्थित सॉटे झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखा ॲड करत आहे। तर मला तिखट हवा आहे टॉपिंग, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखा ॲड केला आहे। तुम्ही इथे ते स्किप पण करू शकता। मग मी यामध्ये मिक्स हर्ब्स आणि त्याचबरोबर चिली फ्लेक्ससुद्धा ॲड करणार आहे आणि ह्याला व्यवस्थितपणे सॉटे करून घेणार आहे। आता आपल्या जी ही टॉपिंग आहे ती हाफ डन झालेली आहे, याला 1-2 मिनटं अजून असं सॉटे करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर मी ही टॉपिंग जी आहे ती बाउलमध्ये काढून घेते। तुम्हाला इथे जर का टोमॅटो ॲड करायचा आहे तर तुम्ही टोमॅटोसुद्धा ॲड करू शकता किंवा रंगीत शिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकता। तर आता त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा बटर ॲड केला आहे आणि त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखा मसाला ॲड करते आणि लगेचच त्याच्यामध्ये पनीरचे काप ॲड करणार आहे आणि पनीरला थोडंसं सॉटे करून घेणार आहे, कारण की आपल्याला पनीरसुद्धा टॉपिंगमध्ये इथे यूज करायचं आहे। 1-2-3 मिनटं आपल्याला पनीरला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे आणि मग पनीरची टॉपिंगसुद्धा एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे। आता मी पनीरची टॉपिंगसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। आता आपल्या हे जे टॉपिंग्स आहेत त्या रेडी झालेले आहेत। तर एका पॅनमध्ये आता मी हे जे रेडीमेड पिझ्झा बन आहेत ते घेतलेले आहेत, त्यांना मी व्यवस्थितपणे शेकवून घेणार आहे। ते 1-2-3 मिनटं आपल्याला दोन्ही साईडनी ह्याला व्यवस्थितपणे शेकवून घ्यायचं आहे आणि ज्या साईडला आपण टॉपिंग टाकणार आहोत ती साईड आपल्याला जास्त शेकवून घ्यायची आहे। आता आपण पिझ्झा बनवायला स्टार्ट करूया। तर जी बाजू मी जास्त शेकवली आहे त्याच्यावरती मी आधीच सर्वात पहिला थोडंसं बटर लावणार आहे आणि त्याला व्यवस्थितपणे स्प्रेड करून घेणार आहे। बटर व्यवस्थित स्प्रेड करून झालं की मी त्याच्यावरती पिझ्झा सॉस ॲड करणार आहे। तर थोडासा मी पिझ्झा सॉस ह्याच्यावरती टाकते। हा कोणत्याही स्टोअरमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार, डीमार्टमध्ये म्हणा किंवा कोणत्याही किराणाच्या शॉपमध्ये तुम्हाला पिझ्झा सॉस अवेलेबल होणार। तो तुम्ही इथे 1-2 चमचे तुमच्या आवडीनुसार इथे तुम्हाला तो यूज करायचा आहे। पिझ्झा सॉस ॲड केल्यानंतर मी ह्यामध्ये थोडंसं मेयोनीज ॲड करते। तर मेयोनीज जे आहे ते ऑप्शनल आहे, तुम्हाला ॲड करायचं तर करू शकता, अदरवाईज इथे तुम्ही ते स्किप करू शकता। आणि ह्याला व्यवस्थित मी स्प्रेड करून घेते।
आता मी ह्याच्यावरती चीज ऐड करत आहे। तर इथे मी चेडार आणि मोजरेला चीजचं लूज पॅकेट डीमार्टमधून परचेस केलं होतं, तर ते मी ते यूज करते। जर का तुम्हाला इथे प्रोसेस चीज यूज करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता। मग चीज ऐड केल्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्यावरती टॉपिंग ऐड करायचे आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही टॉपिंग घेऊ शकता। जर का तुम्हाला इथे टॉपिंगमध्ये चिकन ऐड करायचं असेल तर तुम्ही इथे भाज्यांच्या ऐवजी व पनीरच्या ऐवजी चिकनला व्यवस्थितपणे सॉटे करून घेऊन मग चिकनचे टॉपिंग्स ह्याच्यावरती करू शकता, पण तुम्हाला इथे बोनलेस चिकन ऐड करावं लागेल। मग आता मी बघा व्यवस्थितपणे भाज्या ॲड केल्या, त्याचबरोबर त्याच्यावरती मी पनीरचे काप ठेवले आणि तुम्हाला जेवढं चीज पाहिजे तेवढं तुम्ही ह्याच्यावरती टाकू शकता। मग चीज टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती चिली फ्लेक्स टाकायचे आहे आवडीनुसार आणि पिझ्झा हब्स टाकायचे आहेत आवडीनुसार। पिझ्झा हब म्हणा किंवा ओरिगॅनो म्हणा, जेही तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता। आणि आज मी पिझ्झा ओव्हनमध्ये नाही बनवत आहे, मी पॅनवरती बनवत आहे। तर मी पॅनला ऑलरेडी गरम करून घेतलं होतं आणि लगेचच मी त्याच्यावरती हा पिझ्झा ठेवणार आहे आणि त्याच्यावर मी एक खोलगट झाकण ठेवणार आहे, जेणेकरून चीज त्या झाकणाला चिटकलं नाही पाहिजे। आणि व्यवस्थितपणे स्लो आचवरती ह्याला 5 ते 10 मिनिटासाठी होऊ देणार आहे। पिझ्झाची जी खालची बाजू आहे ती व्यवस्थितपणे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला पिझ्झा आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। आणि जर का तुम्ही ओव्हनमध्ये ठेवत असाल तर ओव्हनला तुम्ही 180 डिग्री सेल्सिअसवरती ठेवा 5 मिनटासाठी प्रीहीट करून, आणि मग त्याच्यानंतर एक 5 मिनटासाठी फक्त पिझ्झाला तुम्ही त्याच्या आतमध्ये टाका आणि व्यवस्थितपणे तुमचा पिझ्झामधला चीज व्यवस्थितपणे मेल्ट होऊन जाणार आणि यमी यमी पिझ्झा सर्व्ह करा। आणि अशा प्रकारे आपली पिझ्झाची रेसिपी झटपट रेडी झालेली आहे। घरी नक्की ट्राय करून बघा कशी वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।